चिंचवड हा संघ दूरवरचा आहे. शिव आणि पहिल्याच चेंडूवरती अतिशय अप्रतिम फटका खेळलाय आणि चेंडू डायरेक्ट सीमारेषेच्या बाहेर टाकलाय. सुरज सर आम्हाला निर्णय द्या, चला चौकार गेलाय की षटकार गेलाय निर्णय देत चला. षटकार हो चला, चेंडू द्या आतमध्ये, चेंडू पाठवून द्या. हो शिव आणि दुसऱ्या बाजूच्या नॉन स्ट्राइक वरती आपण पाहतोय की बन्नी यांच्या स्वरूपात दोन फलंदाज आहेत. आमचे नितीन दादांनी गोलंदाज मार्क वरती सर्वप्रथम षटक टाकले. आलं कस वातावरण आणि त्यामध्ये पाहूया शिव आज किती धावा कुठे पाहूया. नितीन दादांनी आपण पाहतोय की नितीन स्वरूपात बळी घेतला. या ठिकाणी उपस्थित होत आहेत प्रसिद्ध निवडक कुमार शेख फडके या ठिकाणी उपस्थित झालेत, त्याचं सुद्धा हार्दिक मनपूर्वक स्वागत. हर्षद भैया गंगावले हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले. पाहूया पुढचा चेंडू. सूरज आपल्या मनावरती ठाम आहेत, अपेक्षा करतायत फलंदाज, परंतु निश्चित स्वरूपात चेंडू कुठल्याही प्रकारचा भरकेटला नाहीये. सात चेंडू, सात धावा धाव फलकावरती आहेत, धाव फलक स्थिर आहे. पहिले षटक जे आहे हो या दरम्यान पुन्हा एकदा पाहूया डीप कर्लेला. हो लखन आता मात्र थोडासा चुकलाय, चेंडू तन्मय ज्या ठिकाणी अडवतोय आणि पाहूया आता धाव फलकावरती तीन धावा येतील आणि धाव फलक नऊ धावा. मैत्रीची साथ द्यावी लागेल, शून्यातून विश्व निर्माण करावे लागेल. शून्यातून विश्व निर्माण करणारे बऱ्याचशा व्यक्ती आहेत, त्यांच्याकडे थोडीशी नजर टाकूया. थॉमस एडिसन 999 प्रयत्न केले आणि शेवटला निश्चित स्वरूपात आज जी काही लाईट आहे ती निश्चित स्वरूपात तयार झाली. दुसऱ्या बाजूने हिंदी चित्रपट सृष्टीतील आपल्या वाईट चेंडू आहेत आपल्या निळू दादा, गेली 13 वर्ष माळेकाम केलं आणि निश्चित स्वरूपात कॅमेरामन होते आणि ते बोलले की निळू दादांना कुठला डायलॉग जास्त फेमस नाही. ते बोलले तुम्ही फक्त म्हणाल की बाई वाड्यावरती या आणि तो डायलॉग पहा आज प्रत्येक तरुणाच्या ओठेवरती उमटतोय. हा चेंडू क्लासिकल फटक म्हणून खेळलाय आणि धाव फलकावरती धाव फलक पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा धाव फलकावरती आल्यात. मी हार्दिक पांड्याच्या जर्सीवरती पहा 11 अंकाचा निश्चित स्वरूपात 11 आहे. अप्रतिम कामगिरी या ठिकाणी हार्दिक पांडे ऑलराऊंडर खेळाडू आहे. आयपीएल तर निश्चित स्वरूपात या दोनही बंधूंना बुक करून टाकले मुंबई इंडियन्स संघानं. इथून पुढे मला वाटतं जेवढे काही आयपीएलचे सामने होतील त्यामध्ये दोनही बंधूंना नीता अंबानीने खरेदी करून ठेवले. दुसऱ्या बाजूने रोहित शर्मा आहेत आणि मुंबईचे संपूर्णपणे कार्यनेतृत्व मुंबई इंडियन्स समर्थक. परंतु दुसऱ्या बाजूने आता सीएसके आणि राजस्थान रॉयल्स या दोन टीम पुनशा नव्यानं सुरुवात करतायत. सचिन या दरम्यान पाहूया पुढचा चेंडू आणि हा चेंडू पहा सरळ खेळला आहे ऑफ साईडच्या दिशेला डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू विसावतोय सरळ सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी.
धावपटकावरती आहेत. ब्रिटिशांच्या काळात 15 एप्रिल मला वाटतं 1884 इसवी सन बरोबर आहे की नाही मला माहित नाही, आठवत नाही, परंतु 15 एप्रिल रोजी 10 एप्रिलला टायटॅनिक जहाज प्रवासाला निघलं आणि 15 एप्रिलला संपूर्ण 10 ते 15 हजार लोकांना घेऊन एका समुद्राच्या खुशीत जाऊन डुंबलं. त्यावरती फक्त चुकी काय, एका फक्त नावाड्याची अर्थात ड्रायव्हरची फक्त एक चुकी, एकच प्याला. त्या एकच प्यालामुळे संपूर्ण 15 हजार व्यक्ती त्या टायटॅनिक जहाजाच्या संपूर्ण समुद्राच्या तळाला जाऊन बसले. बॅकहोल पद्धतीचा मारा केलाय आणि डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू जात एक सिंगल एक धाव फलक 16. आमचे दादा कळवत आहेत की शिवाजी महाराजांविषयी बोलताना 16 वर्षी मी सांगत होतो की रायरेश्वराच्या मंदिरात स्थापना केली, परंतु आजचा तरुण थोडासा भरकटत चाललाय. प्रत्येकाला वाटतं शिवाजी महाराज जन्माला यावे परंतु दुसऱ्याच्या घरात, परंतु जेव्हा जेव्हा घरात जिजाऊ जन्माला येईल तेव्हा तेव्हा दारात शिवबा जन्माला येईल. शिवबा राजा रणांगण पुन्हा एकदा पेटलंच पाहिजे, निजामांचा काळीज पुन्हा एकदा फाटलंच पाहिजे. तुमचं अष्टप्रधान मंडळ म्हणजे डान्स बार मधल्या स्त्रीचा चाल झाला आणि त्या चालाचा घोंगडा पुन्हा एकदा तुटलंच पाहिजे. शिवबा राजा रणांगण पुन्हा एकदा पेटलंच पाहिजे. चेंडू जातोय डायरेक्ट 4 धावांसाठी शिवानेच्या बाहेर चौकात. सचिन यांचा पुढचा चेंडू पुणे शेकडा त्याच टप्प्यात त्याच दिशेनं त्याच पट्ट्यात पुणे शेकडा भरकवला आहे, परंतु आता मात्र चेंडू अडवला जाईल. एक सिंगल आणि दुसरीचाही प्रयत्न सफल. 2 धावा येत आहेत आणि 2 धाव्यांना धाव फलक पाहायला मिळतय की 23 धावा एंट्री 3 रन्स 23 धावा धाव फलकावरती आहेत. 23 फेब्रुवारी क्रिकेटच्या विश्वातील एक काळा दिवस मानला जातो. तुम्हाला माहितच असतील, परंतु दुसऱ्या बाजूने रमण लांबा यांच्या डोक्याला चेंडू लागला आणि 23 फेब्रुवारी रोजी ते मृत्युमुखी पडले. यांच्या सुद्धा डोक्याला चेंडू लागला आणि ते सुद्धा असे क्रिकेट मध्ये बऱ्याचशा ज्या काही घटना घडल्या, परंतु 23 फेब्रुवारी रोजी नित्य स्वरूपात रमण लांबा यांच्या डोक्याला चेंडू लागला आणि ते मृत्युमुखी पडले. म्हणून क्रिकेटच्या विश्वातील हा एक काळा दिवस आहे. 23 धावा धावपळकावरती आहेत. षटक क्रमांक 2 प्रगती पथावर खेळाडूचं नाव पहा सचिन तेंडुलकर आहे आणि पाहूया काय करामत करतायत. आणि हा चेंडू पहा शॉर्ट ऑफ पिच फुल करून दिलाय डीप करलाय. चेंडू जात आहे शिवरेषेच्या षटकात. त्या ठिकाणी आपले धावफलकावरती धावफलक 29 धावा 29 रन्स ऑन स्कोर कार्ड. 2 षटकांचा खेळ संपलाय. सचिन यांचं थोडस मागलं षटक प्रगती पथावरती पडलंय. तब्बल 6 चेंडूमध्ये 18 धावा त्यांना निश्चित स्वरूपात फुटल्या. परंतु सचिन दादांचं कौतुक करायला 11 धावा देणार होते. 29 धावा धावफलकावरती आहेत. अण्णा सरांच्या संकल्पना अतिशय उत्कृष्ट आहेत. सर्वप्रथम फलंदाजी घेतली आणि नंतरून संपूर्ण आयोजक कमिटीला गोलंदाजी करायला लावायची. जेणेकरून धावा आपण चेसिंग मैदानावरचा इतिहास 3-4 सामन्यांमधला असा आहे की चेसिंग होत नाहीये धावा या दरम्यान. हा चेंडू मात्र ऑफ साईडच्या दिशेनं गल्लीच्या दिशेनं थोडासा खुकली करतोय आणि मला त्या ठिकाणी इकले दिशेस झोन आहेत आणि 2 धावा निश्चित स्वरूपात आहेत त्या ठिकाणी. बोल
31 धावा धाव फलकावरती आहेत आणि प्रत्येक वेळेस काही घटना होत असतात. प्रत्येक वेळेस या मैदानाच्या वाऱ्यानं आपल्याला पाच दिशा झुकून काढले गेले. हा चेंडू मात्र ऑफ साईडच्या दिशेनं खेळला. नवीन फलंदाजा आगमन येतोय. रिचार्ज धाव फलकावरती धावा 31 धावा. दुसरं षटक चालू आहे आणि मला वाटतं विद्यमान उपसरपंच साहेब स्वतः चेंडू हातामध्ये घेत आहेत. पाहूया रिचार्जला हा चेंडू. सन्मान्यच फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू बीट झालाय. डॉट चेंडू रणरित्या त्या रणरित्यांना निश्चित स्वरूपात दिलेला पाठ पुरावा आणि संपूर्ण संघासाठी ही तडजोड आहे. सुनिश्चित पाहते की पॅड वरती चेंडू जाऊन आदळला. एक गंमत पहा गोंधळ पहा. ते एसट्यात माझ लखन आहेत. एक सिंगल च्या साह्यानं 32 धावा. 32 काय असतात तर ते 32 आपले दात असतात. हो 32 वर्ष का अतिशय अप्रतिम कामगिरी आणि पाहुया सरळ खेळलाय शेतकऱ्यासाठी आणि चेंडू जातोय सीधा सीमारेषा पार. अतिशय उत्कृष्ट षटकार पाहायला मिळतोय आणि धाव फलक कित्याच्या चपळ्याने जाते. 38 धावा. 100 राजे 32 वर्ष जगले परंतु वयाच्या 32व्या वर्षी क्रिकेटमध्ये प्रदर्पण केलं आणि गोलंदाजीचा स्पिनरचा भारदार हिरा ठरला प्रवीण कुमार. म्हणजे असे प्रत्येक वेळी माझ्या ते लक्षात येत होतं परंतु आमच्या दादांनी सांगितलं नानांनी की वाईट चेंडू आहे की 100 राजे. 100 राजांचा संपूर्ण इतिहास जरी सांगायचा झाला तर 2 दिवस नाही अपूर्ण अखंड 8 दिवस सुद्धा कमी पडते. पाहूया हा चेंडू हॉन साईडच्या डोक्या बार सरळ खेळलाय. चेंडू जातोय सीधा सीमारेषा पार. षटकार खेळ धाव फलक पाहतोय आपण. अतिशय जोरदार पद्धतीने पडतोय. 45 धावा. हा चेंडू डॉट पाहायला मिळतोय. अंकुश सर गोलंदाज मार्ग वरती आहेत. पाहूया पुढचा चेंडू. 2 चेंडू पण लघुपाठचे. अंकुशजी मोरे यांनी डॉट टाकलेत. 14 षटक प्रगतीपथावरती जारी आहे. लघुपाठचे 2 चेंडू डॉट पडलेत. पाहूया काय कामगिरी करतायत. आणि कसे आताना 3 चेंडू डॉट. मला वाटतं निर्धाव षटकासाठी अर्जुन शेट फडके यांच्या वतीनं 1001 रुपयाचं पारितोषिक आहे. 3 चेंडू चार झाले. हो धन्यवाद दादांकडून एक. आणि आता मात्र पहा चेंडूची गोळी आणि चेंडू जातोय बंदुकी रुपी चेंडूची गोळी सीधी हवाई फायर 6 धावांसाठी.
इजाज आता मात्र इजाज अतिशय बहादार खेळतोय, वाईट चेंडू पडलाय, लेग स्टिकच्या बाहेर आहे, अवांतर आहे. ट्रॉफिक हवालदारांची भूमिका आता निश्चित स्वरूपात माणसांना पार पाडायला लागते. दोन हात जमिनीला समांतर करावे लागतात. पाहूया यानंतरचा चेंडू. अंगावरती भेदक मारा खेळलाय, अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी. षटक समाप्तीचा पाचांचा इशारा आलाय. चार षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावफलक 50-54 धावा, 54 रन. अण्णा 11 संघ अतिशय बहादार पद्धतीनं सर्वप्रथम नाणेफेकीचा कौल जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय. अतिशय उत्तम की ना उत्तम पाहण्याला लागेल पुढचा एक 15-18 तासाचा काळ आपल्याला निश्चित स्वरूपात कळवेल. मला वाटतं शेवटचे 6 चेंडू वर बालाजी शेवटचे 6 चेंडू अर्थात शेवटचं षटक. 5 षटकांचा सामना, शेवटचे 6 चेंडू टाकण्यासाठी बालाजी आलेत. या दरम्यान पुरेश एकदा पाहूया, डीप फील्ड विकेटला एक टप्पा खात, चेंडू जातोय सीधा सीमा रेषा पार चौका. त्याच वारेशच होता, सरळ शिवानिशेच्या बाहेर फेकून दिलाय चक्का. अप्रतिम अप्रतिम आणि बार बार सरकार षटकावरावरती षटकार चौकारावरती चौकार आणि आता मात्र निश्चित स्वरूपात झेल टिपलाय आणि फलंदाज बाद फलंदाज कोसळलाय आणि नवीन फलंदाज आतमध्ये येतोय निलेश. अठराशे 84 मध्ये सर्वप्रथम आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गार्ड वापरलं गेलं आणि तब्बल 1984 साली क्रिकेटमध्ये हेल्मेट आलं. 100 वर्षाचा योग एक पहा. अशा प्रकारचे तुमच्याकडून नानांचा अभ्यास तर नाणं गायच. वसीम अक्रम खेळाडूचं आणि शोएब अख्तर यांचं तुम्ही कम्पॅरिझन करा. 165, 145, 155 स्पीड अतिशय अप्रतिमानीय. पाहूया टम्पो पडले पाच मागे पहा पंच. क्रिकेट मध्ये बरेचसे काही विश्वविक्रम आहेत ते सुद्धा कधीच मोडले जाऊ शकणार नाही अशी काही रेकॉर्ड आहेत. बरोबर ना दादा? सर डोनाल्ड ब्रॅडमन 99.94 99.94 आता स्ट्राईक रेट शेवटच्या चेंडूवरती जर एक धाव काढली असती पूर्णपणे 100 स्ट्राईक रेट आणि त्या खेळाडूला कुठलाच खेळाडू शिवू शकत नाही म्हणजे त्यांची जागा घेऊ शकत नाही असं सर डॉन ब्रॅडमन यांचं एक रेकॉर्ड आहे. दुसऱ्या बाजूनं मुरलीधरन
1375 विकेट त्यांच्या नावावरती आहेत. या विकेट सुद्धा दुसरा कुठला एखादा स्पिनर घेईल असं वाटत नाही. पंच घोषित करतायत 4 धावा. असे क्रिकेटमध्ये बरेचसे जे काही रेकॉर्ड आहेत सत्रामध्ये मी सुद्धा ते रेकॉर्ड तुम्हाला सांगत जाईल. त्यानंतर आणखीन एक रेकॉर्ड आहे रवींद्र जडेजा. मॅन ऑफ द मॅचचा किताब आता रेकॉर्ड सर्वाधिक जास्त विकेट घेणाऱ्याला दिला जातो नाहीतर मग जास्त धावा करणाऱ्याला दिला जातो. रवींद्र जडेजा असा खेळाडू आहे की जो क्षेत्रक्षकाच्या जोरावरती 2011 मध्ये या खेळाडूला मॅन ऑफ द मॅच घोषित केलाय. दुसऱ्या बाजूला दादा सौरभ गांगुली. वन डे मध्ये सलग 4 वेळा या खेळाडूला मॅन ऑफ द मॅच मिळाली. प्रकारची बरेचसे क्रिकेटचे रेकॉर्ड आहेत आणि फलंदाज बाद झाले मला वाटतं पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. आणि धाव फलकावरती धावा 74 मला वाटतं. राव देशमुख चला पंधराच्या सरासरी तो रन रेट करायचा 75. काय होत दादा परावून दे मागे लावून बॉलरचं नाव आहे ते सुनील. स्ट्राईकला आहेत ते नितीन. नॉन स्ट्राईकला आहेत ते सोमनाथ. डिक्लेअर स्वरूपाची एक धाव. सुनील टू नितीन. पाहूया नितीन आपल्या संघासाठी काय करताय. आणि मारलेला फटका ऑफसाईड ला पाहूया. एक धाव पळून पुन्हा रन आउट होईल. चान्स उत्कृष्ट रनिंग म्हणावं लागेल ती नितीन यांची. स्ट्राईक ला गेले ते सोमनाथ उर्फ लखन. सिद्धेश्वर स्पोर्ट क्लब चे खंबे समर्थक. आणि कोणचा मारलेला फटका पाहूया काय होतो झेल होतो का. आणि उत्कृष्ट झेल सुनील याने आपल्याच बॉलिंग मार्कवर घेतलेला उत्कृष्ट झेल. दरम्यान संघाची धावसंख्या झालेली ती 2-1. बॅटिंगला चाललं ते आकाश रुगले. सिद्धेश्वर स्पोर्ट क्लबला बसलेला लखनच्या स्वरूपात पहिला धक्का. करोया मारवाच्या पोझिशन मध्ये आकाश. स्ट्राईक लाले ते नितीन. मूर्ती लहान पण कीर्ती महान म्हणाला नितीन यांची. बॉलिंग लाईट ते सुनील. आणि ऑफ साईड ला मारलाय फटका. दरम्यान उत्कृष्ट झेल म्हणा लागून आणि बाद. दरम्यान षटक चालले पहिल्या षटकाच्या दरम्यान धावसंख्या झालेली आहे ती 2-2.
आणि त्या टीमात आले ते संतोष गायकवाड, सिद्धे गवान, तंटा मुक्तीचे उपाध्यक्ष संघाची धुरा आपल्या घेऊन गेले ते संतोष गायकवाड डिक्लेअर स्वरूपात की एक धाव. या एक धावीने संघाचे धाव संख्या झाली 3. षटक चाललं पहिलं. आकाश बोल की झाले बोल. 5 सुनील टू आकाश. धाव चेंडू आकाशला काही संपलेला नाही. दरम्यान पंच यांची षटकाची समाप्ती. दरम्यान 3 धावाच्या मदतीने संघाची धाव संख्या झालेली 3-2. आता गेलेले संतोष गायकवाड, सिद्धे गावान गावचे तंटा मुक्तीचे उपाध्यक्ष. आता राव सुधाकर टू संतोष कमलाकर. कमलाकर सॉरी कमलाकर यांचं पहिलं या संघाचं दुसरं षटक. आणि 5 दरम्यान डिक्लेअर 1 अशा 2 धावा. पंचांचा इशारा. दरम्यान धाव संख्या झाली होती 5. संतोष गायकवाड आणि डिक्लेअर 1 आणि 2. तंटा मुक्तीचे अध्यक्ष पाऊन बॉलर घाबरलेले दिसतात. ते तंटा करीत नाहीत, ते तंटा मिटवतात. त्याच्यामुळे आपण काय घाबरू नका. दरम्यान संघाची धाव संख्या झालेली 37. संतोष गायकवाड तंटा मुक्तीचे उपाध्यक्ष बॅटिंग मार्क करता असते. आणि बॉलिंगला येते कमलाकर. षटक चालले ते दुसरं. आणि निर्धाव चेंडू. मला वाटत अध्यक्षांनी व्हाईट म्हणून सोडला असेल तो, पण त्यांची निराशा झाली म्हणावा. उत्कृष्ट फटका म्हणावा लागेल त्यांचा मुख्य अध्यक्षांचा. आणि एक धाव, त्या एक धावीच्या मदतीने धाव संख्या झालेली आहे 8. षटक चाललंय ते दुसरं. कमलाकर टू आकाश. उत्कृष्ट मारलेला ऑफसाईडला फटका. दरम्यान एक धाव. एक धावीच्या मदतीने संघाची धाव संख्या झालेली 9. स्कोअर काम पाहतात ते किसन देशमुख. सकाळभरून उत्कृष्ट काम चाललेलं आहे त्यांचं. एक धावीने संघाची धाव संख्या झालेली आहे 2 अंकी म्हणजे 10. कमलाकर टू संतोष तंटा मुक्तीचे अध्यक्ष. निर्धाव चेंडू. कमलाकर यांनी टाकलेला हा निर्धाव चेंडू. संतोष गायकवाड यांना काही समजलेलं नाही. संतोष गायकवाड यांच्या बॅटिंग षटकार आणि चौकाराची अपेक्षा. सिद्धेश्वर स्पोर्ट क्लबला
उत्कृष्ट फटका आणि झेलबाद संतोष गायकवाड हे झेलबाद झालेले आहेत आणि बॅटिंग चालले ते राजू साबळे सिद्धेश्वर स्पोर्ट क्लबचे उर्फ बालाजी. आणि पॉवर प्लेची दोन षटक संपल्यानंतर तिसऱ्या बॉलरचं नाव सांगा. विजय. आणि स्ट्राईक लागते राजू, नॉन स्ट्राईक लागते आकाश. पाहूया विजय काय करताय आपल्या संघासाठी. ते स्ट्राईक लागते बालाजी सिद्धेश्वर संघासाठी नावाजलेले बॅटमन. ओ मिस एक निर्धाव चेंडू राजू यांना काही समजलेला नाही. अन्ना इलेव्हन उत्कृष्ट संघ आणि पाहूया काय करतात ते राजू आपल्या संघासाठी. आणि निर्धाव चेंडू राजू यांना काही समजलेलं नाही. दरम्यान संघाची धाव संख्या ही 10-2 षटक चाललंय ते तिसरं. निर्धाव चेंडू राजू साबळे यांना काही अरे ब्लॅट झाले ते ना माहिती आहे चुडर वर उत्कृष्ट बॅटिंग म्हणावं लागेल राजू सावळे यांची. उत्कृष्ट फटका म्हणावं राजू सावळ्यांना. आणि बॅटिंगला गेले ते आकाश. आकाश उगले आणि पाहूया त्यांच्या बॅटेतून काय निघतोय ते. आणि निर्धाव चेंडू दरम्यान पंतांचा षटक संपल्याचा इशारा. षटक संपले तिसरं. तीन षटकाच्या समाप्तीनंतर 10 षटक झालेले 3-2-11. आणि स्ट्राईक ला गेले जायत ते राजू साबळे. आकाश बॉलरचं नाव सांगा. शिवकुमार तो राजू यांना काही समजलेलं नाही. आणि डॉट चेंडू उत्कृष्ट किपर म्हणावं लागेल अण्णा जे पायात काही न घालता किपिंग करतात. राजू साबळे कसोटी प्लेयर. 2 विकेट पडल्या म्हणून संघाचे कर्णधार्थ यांनी राजूला विकेट धरण्यासाठी पाठवलं होतं. आणि त्यांनी त्यांची बाजू ठामपणे दाबून धरलेले दोन्ही बॅट्समननी. काय राजू टू शो निर्धाव चेंडू बॅट्समनला काही समजत नाही. उत्कृष्ट बॉलर म्हणावं लागेल ते अण्णा इलेव्हनचे. सिद्धेश्वरची दयनीय अवस्था.
उत्कृष्ट फटका राजधानी मार्ग पल्लेवरती किती धावपळून पूर्ण करता येते, एक धावपळून पूर्ण उत्कृष्ट फिल्डिंग म्हणावं लागेल त्या नाही लवणची, आणि एक धाव एक धावीच्या मदतीने संघाची धाव संख्या झाली त्यांना इकडे कॅमेरे गेला तिकडे वर या आपले आपण ठेवले का मग आपले शेवटू आकाश इकडे वरती कसे बघ आकाशाने मारेल फटका दरम्याने एक धाव पूर्ण एक एक धावसंख्येच्या मदतीने संघाची धावसंख्या आणि षटक संपलंय चौथ शेवटची षटक सॉरी मॅच संपलं आलो मॅच मध्ये तेवढं शेवटचं षटक कोण घेऊन ते पाहूया आकाश काय करतात आपल्या संघासाठी उत्कृष्ट चेंडू बनवला म्हणतो बोलत नका आकाश आकाश तो आकाश ऑफ साइड ला मारलेला फटका आकाश नाही दरम्यान एक धाव पळून पूर्ण स्ट्राईक ला आहेत ते राजू उत्कृष्ट बॉलिंग अन्ना इलेव्हन संघाची पूर्णपणे सिद्धेश्वर स्पोर्ट क्लबला जखडून ठेवलेलं आहे ते अन्ना इलेव्हननी हो क्लीन बोल्ड राजू यांचा क्लीन बोल्ड झालेला आहे सिद्धेश्वर संघाचे धुरा सांभाळण्यासाठी चालले ते कुमार दादा फडके गणेश नगर मित्र मंडळाचे अध्यक्ष उत्कृष्ट समालोचक कुमार दादा फडके तू आकाश उत्कृष्ट फटका मारलेला कुमार दादा यांनी पाहूया काय होते काय आणि दरम्यान एक धाव पळून पूर्ण दुसरी धावसाठी पळतायत आणि दोन धाव पूर्ण आणि टिपलर एक अशा तीन धावा उत्कृष्ट बॅटमन म्हणावा लागेल कुमार दादा फडक्यांना आपल्या पहिल्याच बॉलवरती त्यांनी उत्कृष्ट आक्रमण केले ते बॉलरवर आकाश यांच्यावरती दरम्यान तीन धावा काढत त्या कुमार दादा फडके यांनी उत्कृष्ट आवाज दिलेले समालोचक आणि उत्कृष्ट फटका मानावा लागेल ते मला वाटतं सिद्धेश्वर शतक संपलंय सिद्धेश्वरने असा बॅटमन मागे ठेवणे म्हणजे लईच मोठी चूक म्हणावा लागेल कुमार दादा फडके यांचा सारखा बॅटमन जो घ्या पडतो ना सरांना पण सांग एका काही संदीपला सांगा ना संदीप